मी प्रणय कोरे डायरेक्टर विद्याभवन कॉलेज टू गेट सक्सेस और टू अचीव युअर पैशनेट गेम यू शुड बी ऑलवेज डिफरंट दैन अदर आता डिफरंट दैन अदर म्हणून मला असं काय गोष्ट मी समाज जीवनासाठी करू शकतो की जेणेकरून माझे जे पॅशन आहे ते पॅशनसाठी मी त्याला माझं पॅशन आणि माझे सक्सेस या दोन्ही गोष्टी मी प्राप्त करू शकतो. दोन गोष्टी आय बिलीव इन वन थॉट की यू शूड हॅव समथिंग टू गिव्ह सोसायटी, गिविंग बॅक टू सोसायटी. हे बेसिक एमवर माझं महाविद्यालय स्थापन करण्यामागचं एम होतं. गिविंग बॅक टू सोसायटी मीन्स समाजाने मला जे उभं केलेलं आहे, समाजाने मला जे व्यक्तिमत्व माझ्यात बनवलं आहे, काही समाजाने ज्या चांगल्या गोष्टी माझ्यामध्ये टाकलेल्या आहे, ज्या समाजासाठी मला खरोखर परत करायच्या आहे, मग या परत करण्यासाठी मी काय केलं पाहिजे, मी असं कोणत्या क्षेत्रात गेलो पाहिजे की मी त्या क्षेत्रामध्ये माझं पॅशन, माझं जे ऑब्जेक्टिव्ह आहे समाजालाचं देणं, याच्यासाठी मी काय करू शकतो. त्यासाठी मी एक महाविद्यालय विद्याभवन नावाचं एक खूप छोटंसं रोपटं मी स्थापन केलं होतं. ते स्थापन करण्यामध्ये माझ्या गुरुजनांचा, माझ्या हितचिंतकांचा खूप मला सपोर्ट मिळाला. खूप कठीण जर्नी होती. एका नॉन पॉलिटिशियन, एका सामान्य घरातून आलेल्या माणसांनी महाविद्यालय कसं उभं करावं होतं, पण एक ध्येय होतं की आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद होते की ज्या आशीर्वादाच्या भरोशावर मला असं वाटत होतं सुरुवातीपासून की मी माझं महाविद्यालय, माझ्या महाविद्यालय स्वरूपी रोपट्याला मी एक मोठं वटवृक्ष कसं तयार करू शकतो. आणि ते माझ्या अथक प्रयत्नांनी विद्याभवनची स्थापना आम्ही 2009 केली. 2009 ते 2022 हा प्रवास खूप खडतर राहिला. याच्यात खूप कष्ट गेले, खूप वेदना झाल्या, परंतु पॅशन होतं आणि एक ध्येय होतं आणि समाजाचं देणं, या दोन तीन गोष्टीवर मी ठाम होतो. आणि त्या ठाम याच्या विश्वासामुळे, म्हणजे माझ्यातला जो आत्मविश्वास आणि माझ्यावर असलेला गुरुजनांचा आशीर्वाद, यामुळे माझं महाविद्यालय मी खरोखर आत्म्यातून की एक खूप सुंदर महाविद्यालय उभं केलेलं आहे. एक आदर्श महाविद्यालय म्हणून विद्याभवनचं नाव घेतलं जातं. पालक असं सांगतात की तुला तुझं हायर कोर्समध्ये BBA, BCA किंवा फॅशन आणि इंटिरियरमध्ये या क्षेत्रात कुठे जायचं असेल तर सर्वात पहिले विद्याभवनचं नाव येतं. ती एक अचीवमेंट आहे विद्याभवनची. विद्याभवनला खूप सुंदर टीम लाभलेली आहे. विद्याभवनमध्ये आम्ही विद्यार्थ्याचे हित सर्वतोपरी या उद्दिष्टाने आम्ही काम करतो. इथे सर्व विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यांना उत्तम फॅसिलिटीज कशा मिळतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यांना जी लागणारी लॅब असते ती कशी उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो. फॅशन आणि इंटिरियर असे दोन क्षेत्र आम्ही जे निवडलेले आहे, खूप चॅलेंजिंग आहे. मेट्रोजमध्येच याचे कोर्सेस अवेलेबल आहे, परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये पहिलं वैल विद्याभवन कॉलेज फॅशन आणि इंटिरियर क्षेत्रात मी आणलेलं आहे. त्यामध्ये इथनं जिल्ह्यातून जाणारा क्राऊड मेट्रोजमध्ये जे हायली पेड इन्स्टिट्यूट असतात त्या इन्स्टिट्यूटमध्ये ते तेवढ्या फीज जातात, त्यापेक्षा कमी पैशामध्ये आपण आणि त्यापेक्षा उत्तम फॅसिलिटीज आम्ही यवतमाळमध्ये आमच्या महाविद्यालयात उपलब्ध करून दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, महाविद्यालय एका ऑब्जेक्टिव्ह आणि एका थीमवर एस्टॅब्लिश झाल्यामुळे आम्ही आमच्या संस्थेकडनं विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही स्कॉलरशिप देऊन त्यांना फॅसिलिटेट करतो. जे ज्या मुलींना वडील नाही आहेत अशा आईला मदर अवॉर्ड्स म्हणून आम्ही आमच्याकडनं 50% स्कॉलरशिप महाविद्यालयाकडून देतो. अशा अनेक गोष्टी आहेत की जे महाविद्यालयात आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार महाविद्यालय त्यांना सपोर्ट करतं. तर अशाच या सपोर्ट आणि या सर्व गोष्टींनी विद्याभवन एक दिवस खूप मोठं महाविद्यालय होणार आहे. आणि आमचं एम असं आहे की फॅशन इंटिरियरमध्ये मॅक्सिमम प्लेसमेंट मोठमोठ्या ब्रँडसोबत कसे टायअप्स करता येतील आणि आमचे जे आहेत त्यामध्ये आम्ही प्लेसमेंट असिस्टन्स महाविद्यालयातर्फे देतो.
आणि दुसरी गोष्ट BBA BCAचे आमचा जो वारसा आहे त्यातील विद्यार्थी जे आहेत ते अनेक मल्टीनॅशनलमध्ये प्लेस झालेले आहेत. अनेक मल्टीनॅशनलसोबत आमचे टायअप्स आहेत की जेणेकरून आम्ही विद्यार्थ्यांना तिथे प्लेसमेंट ड्राईव्ह अरेंज करतो आणि त्यांना प्लेसमेंट आणि सिलेक्शनसाठी सर्वतोपरी महाविद्यालयाकडून मदत केली जाते. थँक्यू.